जोरदार राडा झाला. या बातमीकडे आपले लक्ष असणार आहे. वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी आहे मुंबई ठाणेकरांसाठी अतिशय खुशखबरीची, कारण ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल. ऑनलाईन पद्धतीनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन दाखल झाले आहेत. 5व्या आणि 6व्या मार्गिकेमुळे प्रवाशांच्या 36 अतिरिक्त फेऱ्या वाढणार आहेत. यातील 34 फेऱ्या या वातानुकूलित असतील, तर 2 फेऱ्या सध्या सामान्य लोकलच्या असतील. वातानुकूलित फेऱ्या सुरू करण्यासाठी 1 AC लोकल सजवण्यात आले. दरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईत या कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यापूर्वी लोकलना प्रवास केला. आज यावेळेला राज्यमंत्री रावसाहेब दानवे, ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या छोटेखानी रेल्वे प्रवासात. यावेळेला रेल्वेमंत्र्यांनी काही सामान्य प्रवाशांशी बातचीतही केली. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, रेल्वेमंत्र्यांचा लोकल प्रवास कसा राहिला आणि आता कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली का? खर तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवांनी रेल्वेचा प्रवास केला ठाणे ते दिवा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ठाणे स्टेशन लेवलून परत त्यांनी वडापावी खाल्ला, त्यामुळे आजच्या या त्यांच्या प्रवासाची खूपच चर्चा आहे. पण जेव्हा ते इथे पोहोचले दिव्याला, तेव्हा पूर्णपणे सगळ्या लोकांचं येणं जाणं ब्रिजवर थांबवलं होतं, त्यामुळे ब्रिजवर एकच स्टॅम्पेड होईल की काय अशी भीती होती. खूप जास्त गर्दी झाली होती ब्रिजवर, अशी परिस्थिती होती. आता अश्विनी वैष्णव या कार्यक्रमात उपस्थित आहे, जिथं आता याचं उद्घाटन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 4:30 या मार्गिकेचं उद्घाटन करतील आणि उद्यापासून अधिकच्या गाड्या चालवल्या जातील. आणि तसंच 1, 2, 3, 4 या 4 मार्गिका आहेत त्या सबर्बन रेल्वेसाठी, तर 5, 6 ही मार्गिका ही मेन लाईन ज्याला आपण मेल एक्सप्रेस म्हणतो त्यांच्या प्रवासासाठी खुली राहील. आता प्रश्न आहे तो कुर्ला ते कल्याण इकडचा हा 5वी 6वी लाईन सुरू झाली, पण कुर्ल्याच्या पुढे सीएसटीपर्यंत जिथे मुख्य ट्राफिक आपल्याला बघायला मिळतं त्याचं काय, हाही महत्वाचा प्रश्न आहे. मिलिंद स्वाती तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर अन्य काही खास.